पिशेगावचे समाजसेवक भास्करजी पाटील यांना मा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय त्यानंतर तलवलीगावचे सन्मानिय ऐमर रईस यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाणार आहे मी माणिकजी तरणी यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ आपण सन्मान करायचा आहे त्यानंतर तलवलीगावचे सन्मानीय मुकीमजी रईस त्यांच्या माध्यमातून टूर्स तूच ट्रान्सपोर्टचे विल ते मोठे उद्योजक आहेत मुकीम जे रईश यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करत आहोत मोठे उद्योजक आहेत आपण वेळेत वेळ काढून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित राहिलेल्या आहेत तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आयोजक तुमचे ऋणी आहेत धन्यवाद जाऊया आपण मॅचच्या दिशेने ओव्हर टू यू गायकवाड सर धन्यवाद सलग दोन वाईट निलेश अतिशय अग्रेसिव्ह असा हा गोलंदाज पॉझिटिव्ह गोलंदाज आहे मात्र या ठिकाणी कुठेतरी स्वेर मारा करतोय चुकीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कोंडरी संघाकडनं दोन चेंडूवरती दोन धावा भाल रूपामध्ये झालेले आहेत चेंडू गुरुणासाठी टाकलेला अतिशय सुरेख चेंडू तेवढा सुंदर ड्राईव्ह कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्राक्षकानं थोडीशी फंबलिंग झाली आणि लिलया या ठिकाणी धाव पूर्ण केली गेली ताव पलकावती धावत झळकतायत भिनबाद तीन धावा त्याची सुंदर असा फटका होता चेंडूही चांगल्या पद्धतीने अडवला मात्र हातातून निष्ठून गेला आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय आणि अशा पद्धतीनं धावपालकावरती धावत झळकल्या गेल्या आहेत तीन पावर छटक आहे तीन षटकांचा सामना आहे सरपंच चषक दोन हजार एकवीस स्पर्धेत आजचा चौथा दिवस अतिशय मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेच्या लढाईला सुरुवात झाली मगाशी आपण पाहिलं हिंद देवरोंग एक तगडा संघ या स्पर्धेच्या बाहेर पडला ज्या पद्धतीने कामगिरी केली श्रीरामसोबत जांभूळपडा बी संघानं वाखंड्याजोगी दरम्यान पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजी आता मात्र फाईन लेक्चर चित्रक्षकाला चकमा द्यायचं चेंडू या ठिकाणी हातातून निसटला होता मात्र एकच धाव मिळते धावच्या जोरावरती धाव पलकावरती धाव झळकतायत येतं चार निश्चितच बेनीबाद चार एक चांगला स्टार्ट आपला पाहायला मिळतो आणिपैकी जिंकल्यानंतर मात्र कोंडरी संघाच्या कर्णधाराने जो काही क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतला तो अचंबित करणारा होता कारण संध्याकाळचं सत्र आहे संध्याकाळी सहा नंतर आपण जेव्हा मैदानातून उतरता आणि त्यावेळेस तुम्ही क्षेत्रक्षणाचा निर्णय घेता हा मात्र एक अचंबित करणारा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला संधी कोंडेरी संघाला आलेली होती कारण पाहूया काय घडतोय मैदानात पुढचा चेंडू आता मात्र स्वेर चेंडू बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार दणदणीत खणखणीत सणसणित सरपंच षटकार धावपलकावरती निश्चितच काल एक सामना आमचा शेष राहिला आज मात्र आपण पाहतोय आदेश तरणे यांची धावपळ आणि त्या धावपळीमध्ये पळापळीमध्ये सर्व सामने पूर्ण करण्याची धम्मक त्यांनी दाखवून दिली दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुर्रे कशा पद्धतीची गोलंदाजी निश्चितच कोणत्या प्रकारची संधी या ठिकाणी धाव घेण्याची मिळणार नाही धावसंख्या स्थिर दहा धावा या ठिकाणी कौतुकास्पद कामगिरी आहे आई गावदेवी स्फोट सापे संघाची ज्याच्यामध्ये अक्षय पाटील असतील आतिश पाटील असतील संकेत माळी ओंकार माळी भावेश पाटील सिद्धांत नागलेकर सचिन जाधव अक्षय सुतार प्रवीण सुतार आदेश तरणे भगवान जाधव स्वप्नील पाटील अरबाद शेख निखिल पाटील विकास वडोळकर दरम्यान पुढचा चेंडू सो रेक चेंडू ब्लॉगचा वेध घेणारा चेंडू उजव्या आपण जर पाहिलं तर एस टीच्या रोखांना चेंडू टाकतो आहे आणि हवेत स्विंग प्राप्त करतो आहे हे फार विश वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे आणि मगासपासून आपण जर पाहिलं तर अजयकर त्यांनी बाब हेरली होती की याचे चेंडू उडत नाही आहेत दरम्यान या स्पर्धेमध्ये आदर्श नागलेकर शिवम वडोळकर अनुज पाटील हेमंत जाधव हर्ष पाटील विपुल बजागे यांचीसुद्धा महत्त्वाची भूमिका पुढचा चेंडू सुरेग चेंडू मात्र बॅटची कडा घेत चेंडू गेला तर थडमॅनच्या क्षेत्रामध्ये सुदैवी ठरतोय फलंदाज एकदा बारा धावा दाव पलकावरती एकही गडी कमाल नाही आहे अशा पद्धतीने पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय निश्चितच या स्पर्धेमध्ये वन मॅन शो ची भूमिका पार पाडणारे अनिलजी पाटील असतील आणि ज्यांच्या नावानं हा चषकेचा सौभाग्यवती दर्शनाताई अनिल पाटील अनि दर्शन गावाची उत्तम साथ लाभते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गोरखनाथ सुतारा असतील त्याचप्रमाणे रोहिदास सुतार शिवाजी वडळकर अविनाश जाधव मोलाची भूमिका करणारे योगेश कोंडिलकर असतील माणिकजी तरणे असतील आपण जर पाहिलं तर बालकृष्ण नागलेकर यांनी पाच चषक आपल्याला दिलेले आहेत निश्चितच मोलाची भूमिका तमाम अनेक पाठीराख्यांचे या ठिकाणी खारीचा वाटा प्रत्येकाने उचलला आणि त्यात यश मिळते सरपंच चषक दोन हजार एकवीस मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेला आपण सामोरे जात आहोत एक यशस्वी स्पर्धा दरम्यान दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज आनंद तर आनंदचा पुढचा चेंडू निश्चितच या चेंडूवरती प्रहार केला जाईल डीप स्क्युअर लेगच्या क्षेत्रात पडगा कल्याण हायवेला सलामी देणारा दणदणीत खणखणीत सरपंच षटकाराव झळकतायत बेनबाद अठरा दरम्यान पुढचा चेंडू थोडासा फुलटॉस चेंडू होता मात्र मिस टाइम शॉर्ट आपला पाहायला चेंडू हवे चेंडूपर्यंत गोलंदाज स्वतः उलट दिशेने जाण्याचा दा प्रयत्न करत होता दोन धावा लिहिल्या पूर्ण धावपलगावची धाव झळकतील वीस धावा आनंद आनंद द्यायला पाहिजे मात्र फुलटॉस चेंडू टाळावे लागतील मात्र हा फलंदाजांना आनंद देतोय फलंदाजी करतोय करण दहा धावांची खेळी केलेली आहे तर गृहनाथ फिरंगणे आठ धावांची खेळी त्याच्यामध्ये दोन वाईट आपल्याला पाहायला मिळतात दरम्यान आनंद पुढचा चेंडू करण समोर जातोय टप्प्याचा चेंडू बिरकावला गेलाय गेला। मिडमिकेटच्या क्षेत्रात क्षेत्राक्षक येतोय आणि झेल टीतोय पहिला झटका फटका बसतोय या ठिकाणी ने जेल टिपला धीजे करंटची जागा घेण्यासाठी येतोय फलंदाज सचिन महात्रे मात्र सामोरा जाईल गुरुनाथ धावबाची धाव संख्या स्थिर वीस धावा पहिला गडी गमावला अनंतचा पुढचा चेंडू सामोरं जाईल गुरुनाथ उजवीकडे शपाल होत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही चेंडू खेळायचा होता लेगच्या क्षेत्राकडे मात्र जातोय आपण पाहतोय डॉंगोनच्या क्षेत्राकडे आणि या नादामध्ये दोन धावा घेण्याच्या नादात गुरुनाथ बाद होऊन तंबूत परतोय लागोपाठ दुसरा झटका जय श्रीराम जांभूपाडा बी संघाला आहेत दोन्ही संघ जर आपण पाहिले तर ताकदवान आहेत समतोल आहेत बलवान आहेत बॅलेन्सिंग संघ एकमेकाशी झुंज आहेत हिंद देवरुंग संघाला ज्या पद्धतीनं श्रीराम जांभूळपाडा संघानं पराभूत केलेल्या की कामगिरी केली मग आपण जर पाहिलं तर कृष्णा स्पोर्ट्स वारलीपाडा संघानं <laughs> जय महाराष्ट्र दामणगाव संघाला पराभूत करण्याची किमिया केली दरम्यान पुढचा चेंडू आनंदचा जातो जातोय फलंदाज बंटी सुरेख चेंडू थोडा सुंदर राहीव चेंडू जातो मिडमकेटच्या क्षेत्रात एका सायना चेंडू एक एकदा पूर्ण केली एक जाईल आणि एकदाच्या जोरावरती दहा बल्कावरती धावा झळकल्या गेलेल्या आहेत बावीस निश्चितच पूलचा फटक्याचा वापर केला होता आनंद अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल सचिन तेंडुलकर यांचा आवडता फटका होता फुल आणि चांगला यशही त्यांना मिळायचं त्या फटक्यावर दरम्यान चेंडू फुलटो असा चेंडू काऊ करण्याच्या क्षेत्रात चेंडू जातोय क्षेत्रक्षकानं अतिशय जा सुरेकर झेल पकडलेला आहे नक्कीच एक सूरज असताना जातोय मात्र दुसरा सूरज झेल पकडतोय डीजे या ठाणे जिल्ह्यात आहे सापे धन्यवाद दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती आपण धावा पाहतो आहोत तीन गड्यांच्या मोबदल्याचा बावीस धावा हकराची सरसरी निश्चितच गीतकार जे असतील त्यांनी सुंदर गीत रचलेलं आहे गायक आहे त्यांनी सुंदर गीत गायलेलं आहे पण शंकर गोळवी यांच्या आवाजामध्ये आता आम्हाला हे गीत ऐकायला मिळालं असतं खऱ्या अर्थाने ते टेक्निशियन आहेत अजय गायकवाड आणि सोनाली भुईर यांचा हा सुमधूर आवाज आहे त्याच्यामध्ये शंकर गुळवी यांची भर पडली असती तर तिसरं षटक आता येण्यासाठी सज्ज होते गोलंदाज विश्वास विश्वास केणेवरती विश्वास दाखवलेला आहे आणि सामोरं जातोय फलंदाज अमोल पाटील तर हे शेवटचे षटक तीन षटकांचा सामना आहे विश्वास तर आता मात्र आपण पाहतो इकडं पहिल्या चेंडू लॉंगाच्या जा, क्षेत्राकडे जातो एकेरी धाव मिळेल तेवीस धावा धाव बलक्यावरती झळकल्या जात आहेत अक्षय पाटील यांना विनंती करतोय आपण आदेश तरणे यांच्याशी संपर्क साधायचा आहे निश्चितपणे उद्या बुम बुम अक्षय पाटील यांना इन ऍक्शन पाहणार आहोत बादशाह क्लासिकल आर्टिस्ट आतिश पाटील यांना इन ऍक्शन पाहणार आहोत आणि तेच एक्सप्रेस डिलिव्हरीवाला निखिल पाटील okay. तर पुढचा चेंडू उजव्या आयस्टीच्या अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू पंचांचा इशारा वाईट आणि या एका धावेनं धाव धावत झळकता चोवीस तिसऱ्या लटकाचा खेळ सुरू आहे गोलंदाजी विश्वासला अचूक करावी लागेल विश्वास जो कर्णधाराने तुझ्यावरती टाकलेला आहे त्याला सार्थ ठरवावा लागेल अन्यथा हे चेंडू घातक आहेत सुरे एक चेंडू चेंडूच्या वेगाच्या बदल केला होता त्यांचा फेजचा चेंडू चेंडूला उंची फ्लाईट देण्याचा प्रयत्न झाला होता मात्र एकेरी धाव जोडली जाईल पंचवीस धावा धाव बलकावरती तीन षटकांचा सामना आहे आणि संध्याकाळचं सत्र आहे स्वाभाविकपणे धावा रोखल्या जात आहेत आणि याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या डावात काय घडणार आहे निश्चित ते ही अतिशय रोचक असणार आहे तीच धावा सुद्धा या ठिकाणी सेफ झोन मध्ये जाणाऱ्या धावा असू शकतात तर गावपालकांच्या धावा झळकल्या आहेत पंचवीस पुढचा चेंडू विश्वासचा चेंडूच्या वेगात बदल चांगला करतोय मिडविकेटच्या क्षेत्रात चेंडूच जातोय क्षेत्रक्षक दोन दोन मात्र चेंडू कोणाला अडवता येणार नाही एका टाइम साईन चेंडू जातोय रेषा पार बॅकवर्ड लेगच्या क्षेत्रात सरपंच चौकार डीजे डीजे वन शॉट म्हणजे धाव नाहीये एकोणतीस धावात बघा आपण जर पाहिलं तर निश्चितपणे आसमासे गिरे और खजुरपे अटके कारण धावी मिळत नाही आणि गडी होते धावबादच्या रूपामध्ये किती दुर्दैवी बाब आहे तेल पण गेलाय आणि तूप पण आहे आणि हाती आलंय तंबूत जाऊन बसणं तर या ठिकाणी केवळ कासार सामोरा जाईल विश्वासच्या माऱ्याला विश्वास गोलंदाजी करतोय सामोरं जातोय केवळ कासार सुरे का गोलंदाजी ब्लॉकोलचा वेध घेणारा चेंडू फ्लायटेड चेंडू निश्चितच आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी जो होते जोगी या एका दहावेनं मात्र धाव पलकाचं धाव धळकता येतं तीस अजूनही काही चेंडू शेष आहेत सेफ धाव धावसंख्या निश्चितपणे आलेली आहे अजूनही काही चेंडू शेष आहेत या चेंडूवर जर मोठा प्रहार झाला तर मात्र जय श्रीराम धाबळपडा संघ बी चांगली कामगिरी करेल असं म्हणाला हरकत नाही आहे तर पाहूया काय होतंय विश्वास चांगली गोलंदाजी करतो आहे सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू आणि चेंडूवरती निश्चितच यश प्राप्त करतोय अशा पद्धतीनं तीन छटक्याच्या समोर तीस धावा अठरा चेंडू एकतीस धावांचं समीकरण असेल आणि ह्या एकतीस धावा कशा पद्धतीने जोडल्या जातील की रोखल्या जातील हे ऐकणार आहोत वाईस ऑप मानेरे मानेरे गावचा सुपुत्र माझा परम मित्र राहुल भोईर यांच्या सुमधूर गोड आवाजात चला बासमन लगेचच आपण पाठवायचे जास्त वेळ नाही चला आपण सामना लगेच सुरू करूया थँक्यू सो मच गायकवाड सर योगी घरच डायमंड ऑफ पी टी सी हिरामन शेलार भरपूर नाव आहे त्याला हिटमॅन आहे आणि खूप चांगला की आपल्याला हिरामनचा पाहायला भेटला दरम्यान चला पण सामना सचिन आपण मॅच सुरू करायचे मित्र आता तुम्ही वेळ घेऊ नका कारण का आपल्याला मॅच आता इथनं कम्प्लीट करायचे आपण लगेच षटकाला सुरुवात करावी जास्त वेळ नाही घेता विजयासाठी या दरम्यान या मॅच मध्ये धावा बनवायचे आहेत सतीश आणि सूरज विजयासाठी टार्गेट आहे एकतीसचा सा सामना सुरू होतोय गोलंदाज सचिन मात्रे पहिलाच बॉल फटका जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय फ्लॅटेज षटका जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते चेंडू जाईल बॉन्ड रिंग लाईनच्या बाहेर छटकारू जबरदस्त सुरुवात आक्रमक हा फटका होता असे कमी फटके आपल्याला पाहायला मिळतात बरोबर चेंडू बाउंड्री लाइन जाऊन पडतोय चांगली सुरुवात yeah. ओवर द विकेट ना अजून एक फुल टॉस आहे आता मात्र फटका फसला मिस टाइमिंग जेल ची संधी जेल पकडला नो बॉल चा इशारा अंपायरच्या माध्यमातून yeah. अजून काय इतना एक्स्ट्रा धावा मिळू शकतील चुकीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये तिसरा अंपायर आपल्याकडे अवेलेबल नाहीये नो बॉल साठी yeah. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन आता मात्र नो चा इशारा देखील कुरिशी आमच्या पर्यंत आलाय एकूण या तीन धावा असतील दोन धावाच्या धावून घेतल्या आणि एक धाव एक्स्ट्रा असेल बॉल ची पुढचा चेंडू फ्रीट देखील संघाची धाव संख्या स्कोअर बोर्ड वरती नऊ no. no. खराब गोलंदाजी हो विकेट ना पुन्हा किपरच्या माध्यमातून झाली सु खराब फिल्डिंग थोडामॅनला या दरम्यान प्रोटेक्शन आहे फिल्डिंग चांगली पाहायला भेटली आपल्याला दोन धाव आहेत अजून मिळतील कुठेतरी टीमला दोन दहावेच्या मदतीन संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आता अकरा दहावा आणि दुवरी भूमिकेमध्ये आमचे अजय घरच चांगलं समालोचन आता मात्र चांगलं गुणसंख्या लेखन म्हणून आमच्यासोबत ते जॉईंट आहेत थँक्यू सो मच अजय चांगलं योगदान अजय सर या स्पर्धेसाठी अच्छा दिवस पुढचा खूप पुढचे दिवस देखील दोन खूप तुम्हाला चांगले पाहायला मिळतील हा चेंडू मात्र असेच काही चेंडू टाकावे लागतील जास्तीत जास्त मात्र चेंडू खाली ठेवावे लागतील आणि हा प्रयत्न सचिन मात्रेचा संघाच्या दावसंख्या स्कोर बरोबर ती अकरा आहे माझ्या आपल्याला चांगली पाहिला मी ते गुळवी सर देखील प्रयत्न करतायत या दरम्यान कदाचित समालोचितांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेलच शेवटच्या दिवशी त्यांची भरपूर इच्छा आहे किंवा एखादा षटक करावं गतवर्षी देखील त्यांचा प्रयत्न होता मग यावेळेचा हा फटका दमदार आहे मग फिल्डर तिथे उपस्थित आहेत करण फिल्डिंग चांगली झाली आहे तोपर्यंत मी ते येत नाही एक धाव एका धावीच्या मदतीने संघाची एक एकनं पुढे ज जातीय बारा धावा पलकावरती आजच्या दिवसामध्ये सर्वांचं खूप बहुमूल्य योगदान आमच्या ऑफिशियल चारी अंपार अम्पार असतील अंपारचं खूप चांगलं योगदान आम्हाला पाहायला भेटलं आमचे डी जे एमच्या माध्यमातून चांगलं सहकार्य टेलिकास्टची आमची केची पूर्ण शंकरशी गुलवी आणि त्यांच्या सर्व तमाम सहकारी या सर्वांचं चांगलं योगदान डॉट बॉलचा अंपारचा पर्यंत आमच्यापर्यंत आला आहे डॉट चेंडू आणि त्याच्यानंतर पूर्ण आमची मॅनेजमेंटची कमिटी त्यांनी मात्र खूप चांगला सहकार्य चौथ्या दिवसामध्ये आपल्याला केला आमचे प्रमुख घटक म्हणजे या स्पर्धेचे लाडके प्रेक्षक यांचा आम्हाला चांगला सहकार आहे आणि सुंदर आजचा दिवस आपण इव्हिनिंगला मात्र या दरम्यान या शेवटच्या मॅचला सुरुवात केली आहे आणि शेवटचा सामना माझ्या धनशा मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी विकेट ना अजून एक डॉट येऊ शकेल तेच झालं कंबा आपल्याला पाहायला भेटला या दरम्यान सचिन मात्रेच्या माध्यमातून बारा धावा नक्की झाल्या मात्र कमी का आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे आणि सामना आपण सुरू करायचा आहे एकूण धावा झाल्यात बारा विजयासाठी एकतीस बनवायच्या होत्या अजून चेंडू श्रीलकेत बारा आणि विजयासाठी बनवायच्या आहेत एकोणावीस कुंडरी स्फोटन खूप चांगला आजच्या दिवसामध्ये खेळ केला सगळ्याच माझ खूप चांगला खेळल्या नानकर इथे देखील तिथून क्वालिफाय होणारच होते ते तिथे थोडासा खराब केस झाला चुक एखादी चूक पुरेशी असते सामना गमवण्यासाठी ती चूक झाली मग इथनं आता बघूया कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखवले होते सुंदर अशी ही नगरी आपल्याला पाहायला मिळते श्रीकृष्ण क्रीडानगरीचे सुंदर दृश्य अस्केच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात बघा उद्याच्या माहिती देखील तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो पहिला सामना एसके स्पोर्ट्स सापे विरुद्ध यम एस कानली त्याच्यानंतर आपल्याला दुसरी मॅच पाहिला मिळेल जयदुर्गा कोली पुढचा बॉल करण्यात जाऊ पिच बॉल फटका देखील जबरदस्त आपल्याला पाला मिळतो फास्ट लावलं चिंडू डीप मध्ये लॉन्ग देशीने ठोकला षटका थँक यू डीज त्याच्यानंतर संतोष प्रतिष्ठान देवळी त्याच्यानंतर आपल्याला मॅच पाहिला मिळेल मितेश रेवन कुरुं विरुद्ध स्वराज डोहळे श्री राम सोड विरुद्ध गणेश एवन कुक त्याच्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी सापेचा आयोजक संघ त्यांच्या अगेन्स्ट जे महाराष्ट्र क्रिकेट संघ बोईरगाव उद्याचे दहा टीम इन ऍक्शन मध्ये पीटीसी विभागातील एक नजाकत बारा फटका उपस्थित फटका जबरदस्त होता इव्हिनिंग ला मात्र हे देखने फटके आपल्याला पाहायला मिळतात दोन दा, दावा इथन मिळतील संघाची दावा दोन न पुढे जाते वीस दावा विजयासाठी आता मात्र बनवायच्या आहेत अकरा दहा चेंडू अकरा चे इक्वेशन मॅच अजूनही संपली नाहीये प्रयत्न करावे लागतील करणला दहा वाजता इकवती चेंडू लाईन मध्ये चुकीचा इशारा व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव आता आजचा शेड्यूल कंप्लीट झालाय आज जो प्रयत्न होता तो मात्र यशस्वी देखील झाला कारण का भरपूर मेहनत आमच्या पूर्ण मॅनेजमेंट कमिटीने घेतली आणि दोन्ही संघांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो जे की कंटिन्यू खेळले त्यांचं देखील आयोजकांच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय पुढच्या वर्षी तुमचा अगोदर चांगला आहे खाली क्षेत्रामध्ये दूरवर दूर फिल्डिंग या दरम्यान चांगली झाली मात्र फुटबॉल प्रेमाने पाठवल्या स्वतः खेळाडून लाईनच्या बाहेर चौकार पंचवीस धावा धावपालक्यावरती सतीशच्या स्वतःच्या तेवीस धावा आठ चेंडू तो खेळला आम्हाला शंकरजी देखील माहिती खूप देतात आठ शेंडू मध्ये तेवीस धावा ही इनिंग खूप महत्वाची आहे छोटीशी इनिंग आहे मग या छोटीशाच इनिंग गरज होती कोंडरी टीमला आणि ती इनिंग खेळत असताना सतीश चेंडू पुण्यात जाऊ दिला खराब या दरम्यान एसटी लक्ष देखील सामना जणू काय सोडून दिला की काय मैदानाच्या हातमध्ये पुन्हा एकदा फिल्डिंग चांगली झाली आहे व्हाइट बॉलचा इशारा अंपायरचा आलाय तोपर्यंत दोन धाबा यस नाही नाही चौकार नाहीये थोडस लेझी क्रिकेट मैदानाच्या धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बा चार धाबा नसतील चेंडू वाढवला गेला चला नेक्स्ट पास पण लवकर धावा द्या आपण प्लीज सहकार्य करा एक नम्बरे। एक नम्बरे। एक नम्बरे। तीन दावेची फक्त गरजे। तीन आहे तर चिंता करने गरज आहे संघाची दाव संख्या आदरम्यान अठ्ठावीस एकूण या तीन दावा असतील नक्कीच मागे आहेत तर तिथे चिंता करण्याची गरज नाहीये मागे आपले देखील मनापासून आबर आमचे सर्वच कॅमेरामॅन फुलर हा चेंडू बॉटामॅनचा सुंदर वापर ऑन्ट्रा फटका चेंडू डीपमध्ये पुन्हा एकदा लेझे क्रिकेट चुका भरपूर झाल्या जामल टीमच्या माध्यमातून धावा चांगल्या होत्या अजय सर संघर्ष करता येऊ शकला असता एवढ्या धावा होत्या तीन ओव्हरच्या मैच मध्ये इव्हीनिंगला तीस धावा दहाची सरासरी म्हणजे एक चांगली धाव संख्या मग तर सुरुवातीपासूनच जा चुका झाल्या आणि सामना जणू काय सोडला की काय या अनुषंगानं हा खेळ सुरू झाला एका दाबीची फक्त गरज आणि विजयाची एक धाव देखील इथं बनवली जाते आणि अशा प्रकारे आजचा दिवस राहिला कोंढरी टीमच्या नावावरती अभिनंदन कोंडिरी संघाने हार्ड लक जय श्रीराम क्रिकेट संघ जामोल प्रयत्न खूप चांगला होता मग खूप चांगला खेळ के तुम्ही केला आणि इथे खेळे देखील शेवटच्या मॅचमध्ये दे त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आता शेड्यूल कंप्लीट झालं असं आम्ही जाहीर करणारच आहोत मात्र देऊया मना तो दे मॅच सतीश एकूण सव्वीस जावा त्याच्यामध्येच हा सामना मात्र जिंकला कोणी टीम सतीश लगेचच वेळ न घेता आपण या व्यासपीठावरती आणि घेऊन जा आपल्यासाठी भरपूर बक्षीस आहेत मॅन ऑफ द मॅचसाठी यायचं आपण लगेचच थँक्यू थँक्यू चला सतीश लवकर या प्लीज था था। दोन मिनिट जरा पुढे या मान्यपणा की आपण पुढे होऊन बसा तुम्हाला मॅच समरी पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेट वरती पहिल्या इनिंग मध्ये बनवला गेला जांभूलपडा बी टीम न तीस धावा चार खेळाडू बाद झाले त्या तिथे त्याच्यानंतर खूप चांगला आपल्याला खेळ पाहायला भेटला ए बी कोणी टीमच्या माध्यमातून खूप चांगली आपल्याला कामगिरी पाहायला भेटली सहजरित्या या दसंख्येचा पाठलाग केला नऊ विकेटनं हा मोठा विजय या सतीश लगेचच तुम्हाला आदरमान दरम्यान देतो आम्ही भरपूर सारे पारितोषिक आहेत तब्बल अकरा पारितोषिक रईस यांच्या शुभ आपण देऊया सर्वात आधी दे आकर्षक अशी ट्रॉफी मुकीमच्या आपण देखील या जी रईस आमच्यासोबत सोबत उपस्थित आहेत यांच्या शुभास्या आपण देतो आकर्षक असं मेडल आहे तो देतो आपण सतीशला त्याच्यानंतर दादांना विनंती आहे आमच्या स्पर्धेचे आधार स्तंभ अनिल दादा पाटील दादांच्या शुभ आकर्षक असं वॉच आहे तो आपण देतोय गावचे माजी सरपंच ज्येष्ठ नागरिक सन्मान्य रघुनाथजी शेलार शेला यांच्या शुभास्या आपण देतोय आकर्षक असं गिफ्ट रोहिदासजी सुतार युवा कार्यकर्ते उद्योजक यांच्या शुभास्यान देतोय आकर्षक असं गिफ्ट नंबर माजी सरपंच शिवाजी वडोकर यांच्या पण देतोय आपण आकर्षक अशी भेट वस्तू अर्थात त्याचा गिफ्ट नंबर देतोय त्याच्यानंतर आमचे सन्माननीय पाहुणे केतनजी आपल्या शुभास्या आपण देणार आहोत आकर्षक असं स्वीट बॉक्स विद्यमान ग्रामचे सदस्य देवानंद माळी यांच्या शुभ आपण आकर्षक असं टी शर्ट आणि एनर्जी ड्रिंक आपण देऊया भरपूर सतीश चांगला खेळा त्यासाठी एनर्जी येण्यासाठी एनर्जी ड्रिंक आपण देत आहोत तर सर्वांचं मनापासून आभार पुन्हा एकदा मान्यवरांचं आभार आणि खेळाडूंचं अभिनंदन आजची नक्कीच विजेता संघ कृष्णा इलेवन वारली पाडा आणि त्याच्यानंतर कोंढरी स्पोर्ट्स याचे विजेता संघ आपल्याला पाहायला भेटले सोमवारी हे संघ पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि आजच्या दिवसाचा जो शेड्यूल होता तो मात्र कम्प्लीट झाला सर्वांचं चांगला आम्हाला योगदान पुन्हा एकदा पाचव्या दिवसामध्ये म्हणजे उद्या आपली सकाळी नऊ वाजता भेट होईल पीटीसी विभागातील आपल्याला दहा संघ पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील तत्पुरतं आम्ही थांबतोय जय जय महाराष्ट्र धन्यवाद जय क्रिकेट शुभरात्र